महाराष्ट्र राज्य नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने 5व्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील 111 शिक्षकांना आमदार प्रशांत ठाकूर आणि जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच पार पडला. यावेळी नगरपालिका आणि महापालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयकुमार गोरे, IIFL गोल्ड लोन फायनान्स कंपनी उद्योजक उमेश भरडा, माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार, मनोहर म्हात्रे, राज्य उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, मुंबई विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद लांगी, शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, दशरथ म्हात्रे, सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, सरचिटणीस किशोर पाडवी, महिला आघाडी प्रमुख साधना साळुंखे, कोषाध्यक्ष आनंदराव कोळी यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच नगरपालिका महापालिका शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आम्ही शिक्षक संघाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यांनी देखील संघटनेच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली.